नमस्कार पूनम फुडकट्ट्यामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीने अंडाकरी कशी बनवायची जास्त मेहनत न घेता एकदम सुपर टेस्टी जी तुम्ही दोन पोळ्यात जास्तच खाल एवढी टेस्टी झटपट आणि कमी वेळेमध्ये बनणारी आज आपण अंडाकरी पाहणार आहोत तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात आधी कढईमध्ये आपण एक चम्मच तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर इथे एक चम्मच धना घेतलेला आहे दोन ते तीन तुकडे दालचिनीचे लवंग इथे घेतलेले आहेत चार ते पाच काळे मिरी इथे मी घेतलेली नाही आहे आता आपण मीडियम फ्लेमवरती एक अर्धा मिनटापर्यंत हे संपूर्ण मसाले आपण भाजून घेऊयात हे भाजून झाल्यानंतर हे मसाले आपल्याला कढईमध्ये असेच ठेवायचे आहेत त्यानंतरनं तीन मध्यम आकाराचे कांदे उभे किंवा तुम्ही एकदम बारीक चिरून घेतले तरीसुद्धा चालतील मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती आता कांदा आपल्याला गोल्ड गोल्डन कलर आहे तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर जा, जास्त प्रमाणामध्ये कांदा असेल पटकन भाजून निघायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिठाचा वापर करू शकता मीठ टाकल्यामुळे आपला कांदा पटकन भाजला जातो आता मी ह्या स्टेजला संपूर्ण मीठ टाकत आहे नंतर मी, मी मिठाचा वापर करणार नाही आहे आपला इथे कांदा भाजून झालेला आहे चांगला आता ह्याच्यामध्येच आपल्याला घ्यायचा आहे चार ते पाच चम्मच इथे मी खोबरं घेतलेलं आहे खिसून घ्यायचं आहे जर तुम्ही काप वापरले तरीसुद्धा चालतील त्यानंतर ना दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच टाकायचा आहे मिडियम पेक्षा हाय फ्लेम वरती आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे खडे मसाले कांदा खोबर आणि लसूण सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर कोथिंबीर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि एक अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टी भाजून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी आपले संपूर्ण भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ आजची करी मालवणी पद्धतीने आहे पण खूप सोपे आणि झटपट बनणारी आहे आता आपण हे गार करण्यासाठी साईडला ठेवून देऊ एका प्लेटमध्ये पाऊन चमच हळद घेतलेली आहे अर्धा चमच मालवणी मसाला अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच लाल मिरच पावडर घेतलेली आहे आणि एकदम पाऊन चमच इथे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे संपूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आहेत आणि ह्या ठिकाणी मी अंडी शिजवून घेतलेली आहेत आणि त्याला मी असे उभे आणि आडवे काप करून घेतलेले आहे जेणेकरून आपलं अंड व्यवस्थित भाजलं जाईल आता आपण ह्या प्लेटमध्ये मसाले पसरून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हे अंडी ठेवून देऊ अशा प्रकारे अंडी आपले ठेवून झालेले आहेत आणि प्लेट फक्त आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे किंवा तुम्ही फिरवून घेतली तरी चालेल आपोआप ह्याला मसाले लागले जातात त्याच्यामुळे हातसुद्धा भरवायची काही गरज लागत नाही अशा प्रकारे मसाले आपल्या अंड्यांना ला लागलेले आहेत मसालेसुद्धा लावून झालेले आहेत त्यानंतर आपण प्लेटमध्ये ठेवलं होतं ते, ते सुद्धा गार झालेलं आहे हे सुद्धा मिक्सरला आपण बारीक करून घेऊ एका कढईमध्ये अगदी एक चमच तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मिडीयम फ्लेमवरती जे आपण अंड्यांना मसाला लावून ठेवला आहे ते, चा ला ते आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे असे अंडे आधीच मसाला लावून फ्राय केल्यामुळे अंड्यांना वास सुद्धा येत नाही तर आपले अंडे व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये आता इथे मी तीन ते चार चम्मच तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर वाटण करून घेतलेलं आहे वाटण करताना फक्त थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट तयार होते तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं मीडियमपेक्षा हाय फ्लेवरती आता आपण हे चमच्याच्या सहयाने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त भाजायला वेळ लागत नाही तर इथे मी एक चमच मालवणी मसाला घेत आहे आधी आपण वापरला आहे त्याच्यामुळे इथे कमी वापरायचं त्यानंतर अर्धा चमच इथे लाल मिरच पावडर घेतलेली आहे लाल मिरच पावडर आणि सगळेच मसाले आपण आधी वापरल्यामुळे इथे थोडं थोडं प्रमाण कमी ठेवलेलं आहे दौन चमच हळद घेतलेली आहे एक चमच गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी आता ह्या मसाल्यांवरती टाकून देऊ आणि चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित हलवून घेऊ जेणेकरून मसाले आणि हे वाटण चांगलं तेल सोडेल आणि मीडियमपेक्षा हाय ते आता आपल्याला हे सगळे मसाले वाटणासोबत हलवून घ्यायचे आहेत करायला खूप सोपी आहे टेस्टीसुद्धा खूप सुंदर लागते चपाती असो किंवा भातासोबत ही अंडा करी खूप छान लागते आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊ एक मिनिटापर्यंत एक मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपलं वाटण जे होतं ते चांगलं भाजलं गेलेलं आहे तेलसुद्धा सुंदर सुटलेलं आहे कलरसुद्धा वाटण्याला अप्रतिमलेला आहे ह्याच्यामुळेच आपल्या करीला कलर आणि टेस्ट सुंदर येते तुम्ही बघू शकताय आता हे आपलं तयार झालेलं आहे आता आपण जी अंडी भाजून घेतलेली आहे तेसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक एक करून तुम्हाला जर नुसतं अंडा मसाला खायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी खाऊ शकता अंडी टाकून जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्लास किंवा दीड ग्लास गरम पाण्याचा वापर करायचा आहे जास्त गरम न पाणी करता हलकं कोमट तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल आणि जास्त हल न हलवता चमच्याने फक्त थोडं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती आपल्याला ह्याच्यावरती झाकण एक दीड मिनटापर्यंत ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकताय तरी खूप सुंदर आलेली आहे टेस्ट तर अप्रतिम होतेच सुद्धा अशा पद्धतीने नक्की मालवणी अंडाकरी करून बघा खायला टेस्ट बनवायला तर तुम्हाला समजलंच असेल किती सोप्या पद्धतीमध्ये आहे ते दोन ते तीन स्टेपमध्ये ही अंडाकरी बनवली जाते तुम्ही सुद्धा संडेला अशा प्रकारची अंडाकरी नक्की बनवून खा चपातीसोबत आणि भातासोबतसुद्धा खूप अप्रतिम लागते तर ह्या ठिकाणी आपली अंडाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि ह्या चॅनलवरती नवीन चाल तर सबस्क्राईब अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर अजून बऱ्याच रेसिपीज आहेत मालवणी पद्धतीने बोंबील रस्सा कसा करायचा वास येऊ नये म्हणजे कशा पद्धतीमध्ये साप करायचा संपूर्ण मी अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता धन्यवाद